ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभरात अतिरिक्त वीज बिलांच्या विरोधात होळी करण्यात येते. वीज बिलांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतात, आपण जाऊया. शरद पवारांना जे छोटे नेते म्हणतायत, मला असं वाटतं त्यांनी पवार साहेबांचा राजकारणाची उत्तुंगता त्यांना झेपलेली नाही पाहणं. इतक्या छोट्या नेत्याला चंद्रकांत पाटलांच्या दृष्टीनं मोदी यांच्या सरकारनं, केंद्र सरकारनं भारतरत्ननंतरचा सर्वात मोठा किताब जो आहे देशाचा नागरी सन्मान पद्मविभूषण, हा त्यांच्या सामाजिक, राजकीय, सहकार आणि कृषी क्षेत्रातल्या महान कार्याबद्दल दिलेलं हे बहुतेक चंद्रकांत दादांना माहीत नसावं. जर माहीत नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडून माहिती घ्यावी. पवार साहेब ह्याच छोट्या नेत्याच्या, याच छोट्या नेत्या पवारसाहेबांसारख्या अनेक वर्ष आपले मोदी साहेब सल्ला घेऊन गुजरातचा आणि देशाचा कारभार करत होते, आजही करत असावेत असं मला वाटतं आहे. तेव्हा बहुधा चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये काही वैचारिक दरी निर्माण झालेली आहे, किंवा प्रधानमंत्री जे सांगतायत तो संदेश यांच्यापर्यंत पोचत नाही आहे, किंवा प्रधानमंत्र्यांना हे जुमानत नाही आहे असं मला दिसतं आहे. राजकारण तुम्ही राजकारण जरूर करा, पण व्यक्तिगत स्तरावर हे जे महाराष्ट्राचे ज्या अस्मिता आहेत, उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या बाबतीमध्ये इतक्या खालच्या स्तरावर येऊन तुम्ही बोलू नका. पवार साहब को छोटा नेता कहना, यानी अपने आप को बहुत ही छोटा समझने जैसा है. चंद्रकांत दादा पाटिल राज्य बीजेपी के अध्यक्ष हैं, पवार साहब बहुत बड़े नेता हैं इस देश के. हम उसको आज के राजनीति के विष्णु पितामह कहते हैं. नरेंद्र मोदी जी जो देश के प्रधानमंत्री हैं, उन्हीं की सरकार ने पवार साहब को पद्म विभूषण, ये सबसे बड़ा नागरिक सम्मान दिया है. उनकी राजनीति, उनका सामाजिक, उनका कोऑपरेटिव सेक्टर, कृषि क्षेत्र का कार्य, ये सब का 50 साल की उनकी संसदीय कार्य की उनका जो कार्य है उनके बारे में उनको मालूम नहीं. बहुत साल तक जब राज्य के गुजरात के मुख्यमंत्री थे नरेंद्र मोदी जी, तब हमेशा ये कहा है मोदी जी ने कि मैं पवार साहब का मार्गदर्शन लेता था. केंद्र से भी लेते हैं बहुत लोग मार्गदर्शन, और महाराष्ट्र के नेता अपने निजी स्वार्थ के लिए, बीजेपी के नेता पवार साहब के बारे में ऐसी टिप्पणी करते हैं तो ये ठीक नहीं है. सर, देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि कराची हिंदुस्तान में होगा. देवेंद्र फडणवीस दिल्ली तसा सगळ्या शहरांमध्ये त्या सोबत दोन महत्त्वाच्या योजना मराठवाड्यामध्ये, मराठवाडा ग्रीड की ज्यातनं मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्णपणे सुटली पाहिजे आणि दुष्काळमुक्त मराठवाडा झाला पाहिजे. आपल्याला कल्पना आहेच, 8 पैकी 6 जिल्ह्याचे टेंडर आम्ही काढले होते, 2 जिल्ह्याचे अंतिम टप्प्यात होते, त्याच्यावरही या सरकारने पूर्णपणे स्थगिती दिली आहे. म्हणजे योजना रद्द केली तर जनता आपल्या अंगावरील हे माहिती असल्यामुळे ती योजना कोमामध्ये टाकून द्यायची. अशा प्रकारे मराठवाडा ग्रीडची परिस्थिती आहे. दुसरं महत्वाचं, मराठवाड्यामध्ये विशेषतः कोकणात समुद्रात वाहून जाणारा 167 टीएमसी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यावर अवलंबून असलेला सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण घेतला होता. गोदावरीचा एकात्मिक आराखडा तयार करून त्याच्यामध्ये त्याचा समावेश करून आणि जलमंडळाची त्याला मान्यता देऊन त्याचा अंतिम जीआर देखील आपण काढला, त्याची तरतूद देखील आपण केली, त्याचे टेंडर्स देखील आपण तयार केले. दुर्दैवाने त्याही प्रकल्पाला शीतपेटीमध्ये ठेवण्याचं काम आता या सरकारने केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 कोटी रुपयाचे रस्ते हे आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंजूर केले होते, त्याचंही काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. डीएमआयसी असेल, समृद्धी महामार्ग असेल,
अशा वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्याला टॉप अजेंड्यावर आपण ठेवलं होतं आणि आज मात्र या सरकारचं मराठवाड्याकडे दुर्लक्ष आहे आणि कुठेही त्यांच्या अजेंड्यावर मराठवाडा दिसत नाही, विदर्भ दिसत नाही, उत्तर महाराष्ट्र दिसत नाही, काही भागापुरतं आणि मतदारसंघापुरतं केवळ सरकार सुरू आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये देखील आता ही भावना झाली आहे की हे सरकार कुठलीही गोष्ट करत नाही. विजेच्या संदर्भात आपण सगळ्यांनी अनुभव घेतला, विजेच्या संदर्भात स्वतः मंत्र्यांनी घोषणा केली, कॅबिनेट नंतर 3 मंत्र्यांनी घोषणा केली आणि त्याच्यानंतर 4 दिवसापूर्वी सांगितलं वीज वापरली. संघातल्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रात फिरत आहेत, त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय.